आज आपण करणार आहोत मोड आलेल्या मटकीची आमटी. एकदम साधी आणि सोपी डिश आहे. यासाठी लागणार आहे मोड आलेली मटकी, कांदा, टॅमॅटो, हिंग, हळद, तिखट व मीठ. प्रथम तेल कढई गरम करून त्यात तेल टाकावं. प्रथम कढईत तेल घेऊया. तेल चांगलं तापल्यानंतर कांदा, कांदा छान परतून घेणार आहोत. कांदा छान भाजलेला आहे. आता आपण यात टॅमॅटो टाकणार आहे. टॅमॅटो पण छान मऊ येईपर्यंत परतून घ्यावा. टॅमॅटो छान भाजला आहे. आता यात हिंग व हळद. आता यामध्ये मोड आलेली मटकी. मटकी छान परतून घ्यावी. त्यामध्ये तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहोत. मीठ याला आता छान शिजू द्यावे एक 10 मिनिट. आमटी छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता. यात आपण आता शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. हे आमटी तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, ब्रेड बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. गॅस बंद केला आहे. आता आपण आमटी बाउलमध्ये काढून घेऊया.